कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल, अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली, आता नव्या रूपात। निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर। करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा प्रसाद सर्व भक्तांपर्यंत पोहोचावा यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि डाक विभागाच्या संयुक्त विद्यमानाने डाक पाकिटांची निर्मिती करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज देवस्थान समितीला मंजुरीचे परिपत्रक मिळाले आहे। याबाबत स्पीड न्यूज लाईव्ह 24 ने घेतला एक आढावा। करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा प्रसाद देशभर पोहोचावा यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि डाक विभागाच्या मार्फत डाक पाकिटाची निर्मिती करण्यात आली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे सर आपल्यासोबत आहेत। सर, कशा प्रकारे ही भक्तांना पाकिट पोहोचवलं जाणार आहे? आपल्याकडं ऑनलाईन देणगीच्या माध्यमातून देशभरातून आणि विविध भागातून हजारो भक्त देणगी पाठवत असतात आणि त्यांना प्रसाद पाठवायसाठी आपण आतापर्यंत पाकिटं विकत घेऊन ती छपाई करून त्यावर पोस्टाची तिकीट लावून अशी पाठवत होतो। ते थोडंफार खर्चिक होत होतं। आता आपण पोस्ट डाक विभागाच्या माध्यमातून एक अभिनव प्रकल्प राबवला आहे, देशातला पहिलाच, आणि एखाद्या संस्थेच्या म्हणजे देवस्थानच्या मालकीची असणारी आणि डाक विभागानं प्रकाशित केलेली अशी पहिलीच पोस्टाची पाकिटं आपल्याला उपलब्ध होत आहेत। आणि कालच अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आपल्याला त्याचं मंजुरी प्राप्त झालेली आहे आणि आपण आता आज त्याचे आदेश छपाईचे आदेश दिलेले आहेत। लवकरच ती पाकिटं देवीच्या सेवेत उपलब्ध होतील। यामध्ये आपल्याला पोस्टाची तिकीटं स्वतंत्ररित्या लावण्याची आवश्यकता राहणार नाही। ज्या पद्धतीनं पोस्टाचं पाकिट असतं आहे 5 रुपयाचं, त्या पद्धतीनं ते पाकिट असणार आहे। फक्त आपल्या देवस्थानचं नाव आणि सिम्बॉल हा त्यावर छपाई केलेला असेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे भक्तांपर्यंत देवीचा आशीर्वाद पोहोचवण्याच्या तयारीने आपण करत आहोत। पण सर, मग इतके दिवस झालं तुम्ही प्रसाद म्हणजे भक्तांपर्यंत पोहोचवताय, तर ह्याआधी मग दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे डाक विभाग आणि समितीच्या मार्फत करता येत नव्हतं का? असा प्रस्ताव अद्याप कधीच झालेला नव्हता। पाकिटं आणून ती छपाई करून घेतली जायची आणि मग पोस्टातून तिकीटं आणून ती परत पोस्टात टाकली जायची। आता आपल्याला हा सगळी एक अभिनव योजना दिसून आली की त्या योजनेअंतर्गत वैयक्तिक पाकिटं छापण्याची पण पोस्टानं तरतूद केली होती, परंतु अद्याप देशात एकही प्रस्ताव असा झालेला नव्हता, अंमलबजावणी झाली नव्हती। त्यामुळं पहिलाच प्रस्ताव असल्यामुळं थोडे आपल्याला 2-3 महिने उशीर झाला, कारण प्रत्येक ठिकाणी स्तरावर गेलं की या प्रस्तावाबद्दल अंमलबजावणी झाली नसल्यामुळं काय स्टेप्स घ्यायच्या हे त्यांनासुद्धा माहीत नसायचं आणि मग ती माहिती घेऊन त्या पद्धतीनं त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळं डाक विभागानं चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं, आपल्या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी चांगला पाठपुरावा केला त्याचा आणि त्यामुळं हे शक्य झालं। आणि डाक विभागाचं आपण जो पाठलाग केला होता त्याच्यामध्ये ही योजना राबवण्याचं त्यांनी कुठलाच अद्याप हे केलेला नव्हता, प्रयत्न केला नव्हता, म्हणून आपण त्या योजनेत सहभागी होऊन आपल्यासाठी स्वतंत्ररित्या ही पाकिटं तयार करून घेतलेली आहेत। भक्तांना काय आवाहन कराल? देवीच्या चरणी वाहण्यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन देणगी पाठवत असतात आणि आपण देवीचा आशीर्वाद लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं आपल्यापर्यंत कसा पोहोचेल यासाठी ही योजना राबवत आहोत आणि भक्तांनी जास्तीत जास्त ह्यात सहभाग घ्यावा आणि असंच मी आपल्याला आवाहन करतो। नक्कीच देवस्थान समितीतर्फे हे प्रथमच असं डाक विभाग आणि देवस्थान समिती अशा दोन्ही कॉम्बिनेशननं हा प्रकल्प किंवा हा उपक्रम राबवण्यात येत आहे, नक्कीच त्याला यश येईल। कॅमेरामन निलेश लोहारसह प्रियंका निगवे, कोल्हापूर। या बातमीचे सहप्रायोजक आहेत ओंकार होंडा सर्व्हिसेस, कोल्हापूर जिल्हा, टू व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। सध्या आंब्याचा सीझन सुरू असल्याने शाहू मार्केट यार्ड येथील सरफराज इकबाल बागवान या प्रतिष्ठित आंबा व्यवसायाच्या फ्रूट मर्चंट दुकानात मधुर आणि रसाळ आंब्याचं आगमन झालं आहे। हापूस, पायरी, माणकूर, दशहरी, चोसा, लालबाग, तोतापुरी आणि केसर हापूस अशा हापूस आंब्याच्या त्यांच्याकडे अनेक व्हरायटी उपलब्ध असून त्यांची खासियत म्हणजे केसर हापूस आंबा हा गुजरातवरून प्रामुख्याने त्यांच्याकडे येतो। रसरसित आंब्याबरोबर संत्री, मोसंबी, सफरचंद यांची डझन ते 5 डझनची पेटी त्यांच्याकडे उपलब्ध असून ग्राहकांनी नक्कीच येथे एकदा भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे।